हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना तर चला भाऊ बहिणींना आता पुचली मी इकडं बाहेरला रक्षाबंधनला आलेले तर ऊन भरपूर आहे भाऊ बहिणींना एवढं डोकं दुखायला लागलंय ना माझं तर प्रवासानं बेबाप सांगू शकत नाही मी इकडून इकडं तुमच्या दाजी बसल्या तर तिकडं पिंकी आहे नमस्कार भाऊ बहिणींनो अग आताच आले त्यांना चहा पाणी केला मायरू बसले तिकडे मायरूला बसली मामांच्या मोबाईल वरती कार्टून बघत आलू का चालू बघत बसली भाऊ बहिणींना बरं आहे उलट मोबाईलची जेवढी सवय नाही एवढी चांगलं आहे कसं आहे माहितीये का मग ती मोबाईल मध्येच बघा आलू का चालू द्या कार्टून आणि द्या हे नाही द्या ते दिवसभर आपली मायरू बाबा कामाला जाते त्यांचा मोबाईल असले ओपन देत नाही पण तुमचं दाजी निघालं होतं बरं का लगेच मला सोडून चाललं होतं पण राजू भाऊ कामावनं काय अजून आलेलं नाही त्यामुळे ते म्हणला की फोन केला तर म्हणलं की थांबा दाजी तुम्ही मी असतो पर्यंत थांबल्या तर चाललं होत आता राजू भाऊची मागाशी झाली ती कामावनं सुट्टी येतोय तू म्हणलं पण आता किती लांब काम आहे काय गं लय उशीर झाला आले ते होय सकाळी चालेल दुपारनं सुटते ना काम आवन ते दोनला सुटते पण आज लवकर सुटले गेला असं कुठतरी भाऊ बहिणीनं आता बऱ्याच भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे मला की युट्यूबचं पैसा आलं काय वडापाव हे खायला किंवा जायला तर भाऊ बहिणींना युट्यूबच्याच पैशावर सगळं माणूस करत असतं का सांगा बरं आता खायचं पिचं म्हणलं तर माणूस खाऊ शकत नाही का अरे कुठनं पैसे असलं तर युट्यूबचाच पैसा आहेत का सांगा बरं तुम्ही मला असं काय असतं तवा सांगा आता युट्यूबचे पैसे येतात म्हणून काय सगळं आणणं येणं जाणं खाणं पिणं बंद करायचं का सांगा आता अशी पण म्हणतात की पेट्रोल टाकायचं गाडी तू म्हणजे दाजी तुझा नवरा तुझा ड्रायव्हर आहे मग आता प्रत्येक बायचा नवरा ती ड्रायव्हरच असतो की हो सांगा आता बायकोला कुठं जायचं म्हणजे नवराच घेऊन जाणार आहे की नाही मग हो बरोबर आहे कुठे जायचं म्हणजे गाडी घेऊन जावं लागतं नाही मागता येतं का आणि बिगर पेट्रोल शिवर तर काय गाडी फिरणार आहे का सांगा बरं मला तुम्ही पेट्रोल असेल तर गाडी येऊ शकते ना पेट्रोल नसल्या कुठनं गाडी येणार आहे पाण्यावर तर गाडी चालत नाही का चालती पाण्यावर गाडी पाण्यावर गाडी चालतच नाही आयचं काय चाललंय आय सगळ्यात लय मोठं काम म्हणजे तर पाण्याचं आहे बरं का भाऊ बहिणींनो पाणी लाईट तरी लाईट वाचून पण एवढं काय नाही बरं का पण पाण्या वाचून माणूस राहू शकतो का पाण्या वाचून तर सगळे काम आहे ते अन्न नसलं तरी चालेल पण पाणी पाहिजे पिंकी तू कवा जायची रक्षाबंधनला मी त्याला फोन केला होता भावाला काय माहिती आज नाही तर उद्या म्हणलं दोन दिवस रक्षाबंधन आहे ना आज आल्यावर आणखी फोन लागतो म्हणजे 15 दिवस असते म्हणते ती पण 15 दिवस नाही रक्षाबंधन 2 दिवस आहे ह्या वर्षी 2 दिवस काय नियम असेल वेगवेगळा नियम असते तर भाऊ बहिणींनो काय पण निघत असत पण 9 पुढं मुहूर्त आहे मग उद्याच बांधायच्या त्याचं काय तवा उद्याच्यालाच मग रक्षाबंधन करायचे भाऊ बहिणींनो आपलं मग सकाळचंच आणि आज तर खरे रक्षाबंधन आहे म्हणल्यानंतर आता प्रत्येकाच्या हातामध्ये सकाळपासून राख्या दिसल्या असत्या पण काय कोणाच्या हातात राख्या दिसल्या नाही ते बरं का कारण की मुहूर्तच तसा आहे म्हणल्यानंतर काय करू शकतो मायरू काय करतो बाळा आलो का चालू बघतोय होय ए मायरू मायरू बघते आलो बस मामा पशी बस मामांना मावशांना बोलली का तू मन मामांना मावशांना काय चाललंय
इकडे इकडे बघून इकडे मोबाईल मध्ये नसतं बघायचं जास्त बघा. पण आधी बोला की मामांना मावशांना रक्षाबंधनची सुट्टी असेल नाही का. बरोबर आहे. काय बघते आलो का चालू नाही ते दुसरंच काहीतरी कार्टून बघते भाऊ बहिणींनो मायरू म्हणजे असं शिकायसारखं नाही का ती फुगा बनवते ती फोडते ती काय पण अशाच पण काय बी करते तसलं आहे. त्याचं ब्राईटनेस कमी करून दिले कारण की मोबाईल चार्जिंग नाही. तुमच्या दाजीचा मोबाईल आहे त्याला काही चार्जिंग नाही थोडस चार्जिंग आहे. मग मायरून लईशी लावली खडखड मला दिकी आको दिकी आको म्हणलं की चल बाय बघ. त्यात ऊन उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा केवढं ऊन नसतं भाऊ बहिणीने एवढं ऊन आहे बेमाप. गाडीवर प्रवास तर काय उरकाना झालाय. मी तर म्हणलं लय आणि त्यात विषय म्हणजे असा आहे की झाड तर एक सुद्धा ठेवलं नाही रस्त्याने की माणूस असं म्हणजे ऊन लागलं किंवा एखाद्याला चक्कर आली काय झालं असं झाडाखाली सावलीला बसाय तर असं एक सुद्धा झाड ठेवलं नाही. पण आम्हाला एका बंगल्यापाशी तुम्हाला सांगते झाड दिसलं मग त्या झाडापाशी आम्ही बसलो जरा असा विषय झाला बघा. तुमचं दाजी तर म्हणलं आताशी मला बरं वाटायला लागलं होय. मला तर लय येड्यावाने झालं होतं. त्यात लाईट पण नव्हती परत आम्ही आलो लाईट आली मग होय ना. तो का तिकडे आहे बसली उद्या सोडायचं का. पण काय माहिती आता फोन करावा लागल. लय मोठी दुटी पाण्याच्या बारकी नाही पाण्यासाठी जागाच राहावं लागतंय. काम आवन वाचमेल सारखं राखान बसावं लागतंय. आता मग काम आवन यायचं आणि वात बसायचं पाणी असं चाललंय. वय तो पण जीव जातोय. फोन करायचा पाणीवाल्याला मग शनीनं मग सगळे भांडे परत घासून ठेवायचे म्हणजे पटापटा बसायला सकाळची. फोनचा विसारा करावा लागतो ना मग सावध राहायला लागतं. एकदा असं झालं भाऊ बहिणीनो नाही फोन केला तर पाणी खालीच गेलं सुटून सगळं. त्याच्यावर 9 दिवसांनीच आलं परत. तर बसलो इकडून तिकडून पाणी तरी काय थोडं लागतंय का. शिट्टीच्या वर झालं यावं इथं शिट्टीत तरी पाणी आहे. शिट्टीत असत बाय पाणी रोज. पण इथं काय नळ फिळ बी जवळ नाही कुठं. धुणं धान मानू धुवून नळाला आणलं आंघोळी पांघोळी घरे आणलं पाणी हे करून. पण तसं बी नाही इथं वडा नाही नदी नाही नळ नाही जवळ काय करायचं. तळ ही लांब असत तळ आहे पण लय लांब आहे. आम्ही पारुस तुमच्या कमिटी येतात पारुस कांड कालच लुगड आजच लुगड काय करायचं या गावात झाले परत. पहिलं किती 3-3 तास पाणी असायचं तळ्याला पाऊस पण आता काय पाऊस 6-6 महिने कम्प्लीट पाऊस पडायला. होय ना. कुठं माणसाला भाऊ बहिणीनं पाणी कुठं आणायला जाणार आहे ते लोक. आणि त्याला फक्तच नाही म्हणताऱ्या माणसाने करायचं काय. मी तर रोज धुणं घेऊन जाते हापशाला. होय ना. आज गेलीच नाही असं थोड्या वेळानं जाते. आता काय भाऊ बहीण म्हणतात की तुम्ही तर रस्त्याला धुणं धुताव्या. काय भाऊ बहिणी परिस्थिती तशी आहे. परिस्थिती जशी असेल तसं तर राहावंच लागतं. पण आता जायचं कुठं थोडे आपल्याला कोण कोणाच्या दारात धुवू देणार आहे का. धुणं घरी आणून घ्यायला काय हापसा जवळ आहे का. लांब हापसा तळ्याला पण पाणी नसतं ना. तळ्याला पाणी कमी झालं. आणि कमी म्हणलं सगळं शेवाळ आहे. तळ काहीत ना आमच्या इथनं भरपूर लांब आहे 7-8 किलोमीटर असेल. नाही अग लिमगावच्या तिकडे तळ आहे चांगलं 3-3.5 किलोमीटर तळ आहे. मग काय सहा 7 असं इथनं मधनं इकडे जर गेला असं तर 6-7 किलोमीटर पडत. आणि मधनं गेलं तर मग 3.5-4 किलोमीटर पडत असं. मग आता मधनं जर जायचं म्हणलं तर लय असं खराब रोड आहे ना सगळ्यांचे रान हे. मग कुणी शेतीमध्ये काय केलेलं असलं तर रानामधनं कसे घुसू देतील नाही तेच देणार ना. मग असं लांब बघितलं की आपलं
आणि लांबनं जायचं म्हणलं लांब पडतं. तर चला भाऊ बहिणीनं आली आता रक्षाबंधनसाठी. घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.